नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे द्वितीया आणि आज आपण जाणून घेणार आहोत उदरस्थ नैवेद्य ते चीअर्स या पुस्तकाबद्दल. डॉक्टर रुपाली पानसे यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. रसिक आंतरभारती या संस्थेनं प्रकाशित केलं आहे. पुस्तकाचा विषय आहार शैली आणि आरोग्य या प्रकारात मोडतो. वैद्य रुपाली पानसे यांनी पुणे विद्यापीठाच्या टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून BAMS केलंय. गेली बरेच वर्ष त्या आयुर्वेद आणि पंचकर्म याद्वारे रुग्णसेवा करीत आहेत. पुणे विद्यापीठामध्ये एक आहारशास्त्राचा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आहे. या अभ्यासक्रमाच्या रचना मंडळात सल्लागार म्हणून देखील लेखिका काम करतात. रुग्णांवर उपचार करताना आहारशैली, मानसरोग आणि लाईफस्टाईल डिझीज यावर त्यांचा विशेष भर आहे. उदर म्हणजे पोट आणि उदरात राहणारा अग्नी म्हणजेच भूक. ही भूक आयुर्वेदाप्रमाणे मानवी शरीराच्या पोषणासाठी आणि वाढीसाठी सर्वात महत्वाची असते. म्हणून या पुस्तकाचं नाव उदरस्थ. या अग्नीचं संतुलन बिघडलं तर अनेक आजार उद्भवू शकतात. आयुर्वेद या पाचकाग्नीला इतकं महत्व का देतो हे सविस्तर आणि सोप्या भाषेत लेखिकेने समजावून सांगितलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये एक दुसरा मेंदू असतो, तो म्हणजे पचन संस्था. बिलकुल आपल्या मेंदूसारखी. हा एक महत्वाचा मुद्दा त्या मांडतात. आपली आतडी किंवा गट याचा आपल्या मनाच्या आरोग्याशी कसा संबंध आहे हा खूप इंटरेस्टिंग पॉइंट त्यांनी मांडलेला आहे आणि तो खूप वाचण्याजोगा आहे. आज वैद्यकीय शास्त्रात इतर कुठल्याही व्याधींपेक्षा आहारशैली, जीवनशैली यामुळे होणाऱ्या व्याधी सर्वात जास्त आहेत. या पुस्तकामध्ये लेखिका बऱ्याच विषयांना हात घालतात. आहाराची वाराखडी म्हणजे काय, थोडक्यात आहाराचे नियम ते आपल्याला सांगतात. याच्या व्यतिरिक्त विरुद्ध अन्न म्हणजे काय, स्थानिक आणि पारंपरिक पदार्थ हे का खावेत, पथ्य अन्न काय असतं, पथ्य का पाळावं, पथ्याच्या पदार्थांची यादी, चवीचे सहारस कुठले, पदार्थांची पोषण मूल्य, त्याचे आरोग्याला फायदे, फूड ग्लोबलायझेशनमुळे फास्ट फूड आणि रेडी टू ईट पदार्थांचा प्रसार आणि त्यामुळे आरोग्यावर होत असलेला दुष्परिणाम, या सर्व महत्वाच्या विषयांच्या खोलात त्या जातात. भाषा सोपी आणि सर्वसामान्य वाचकांना कळेल अशी आहे. लेखिकेने स्थानिक आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन नाश्ता पदार्थांची यादी आणि त्या पदार्थांची कृती देखील या पुस्तकात दिलेली आहे. काय खावे आणि काय टाळावे हे सांगताना त्यांनी त्यामागचे कारण देखील सांगितल्यामुळं त्या गोष्टी आपल्याला पटतात. या पुस्तकात सांगितलेले कित्येक मुद्दे आपल्या डोळ्यात अंजन घालायचे काम करतात. ग्लोबलायझेशन, जाहिराती आणि तांत्रिक प्रगतीमुळे सामान्य माणसाला कित्येक आहारविषयक गोष्टी किंवा पदार्थ आरोग्यासाठी योग्य वाटतात, परंतु वस्तुस्थिती खूप वेगळी आहे. उदाहरणार्थ, शीतपेय का पिऊ नयेत, पॅकेज्ड फूड किंवा प्रक्रिया केलेलं अन्न का खाऊ नये याची कारणं, त्यामुळे आपल्याला ॲडिक्शन होऊ शकतं, या अशा गोष्टी त्या आपल्याला सांगतात. आंतरराष्ट्रीय किंवा काही स्वदेशी कंपन्या देखील आर्थिक फायद्यासाठी या पदार्थांचे परिणाम उघडपणे सांगत नाहीत. हे एक प्रकारचं जनजागृतीचं काम लेखिका या पुस्तकामधून करत आहेत. प्रत्येक स्त्रीने, बहुधा प्रत्येकानं हे पुस्तक आपल्या आरोग्यासाठी जरूर वाचावं. प्रत्येक घरी, किमान प्रत्येक मराठी घरी हे पुस्तक असावं असं मला वाटतं. कारण यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या वारंवार आपल्या रेफरन्ससाठी आपल्याला वाचाव्या लागतील. मग ते मराठी पारंपरिक पाककृती असो वा पदार्थांची पोषण मूल्य असो वा विरुद्धांची उदाहरणे असोत. लेखिका वैद्य असल्यामुळे या पुस्तकात चर्चिल्या गेलेल्या मुद्द्यांचा पाया आयुर्वेद आहे आणि त्या प्रत्येक मुद्द्याच्या मुळापर्यंत जायचा प्रयत्न करतात. हेच या पुस्तकाचं वेगळेपण आहे. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.